नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. सुवर्ण कोकण एक उद्योजकीय अशी चळवळ की केवळ कोकणपुरतं आता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवासाठी आणि प्रत्येक अशा उद्योजकीय मनासाठी स्वतंत्रपणे विचार करणारे आणि केवळ विचार करणार नाही तर त्याला कृती करायला भाग पाडणारी अशी ही चळवळ आहे. याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं या कार्यक्रमात. दुग्ध विकास, त्यातनं होणारी आर्थिक प्रगती याबद्दल कार्यशाळा झाली, पण आजचा दिवस महत्वाचा अशासाठी आहे की उद्या आपण कोल्हापूरला गोतीर्थ इथं निघताय आणि या सगळ्या प्रवाहानंतर मुळात ही संकल्पना सुचली कशी की अशा प्रकारचा अभ्यास दौरा अतिशय कमी कालावधीत आयोजित करणं आणि त्याला शेतकऱ्यांचा भरभरून शिलेदारांचा भरभरून प्रतिसाद मिळणं, काय सांगा नेमकी कारण काय होती? तसं काय झालं की दुग्ध व्यवसायाची जी आपली कार्यशाळा झाली मुंबईतली त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजे तो प्रतिसाद तर होताच, पण कार्यशाळा झाल्यानंतर जो प्रतिसाद झाला म्हणजे असंख्य फोन संपूर्ण महाराष्ट्रात आले. कारण जे लोकांनी त्या कार्यशाळेतून ते ज्ञानार्जन केलं होतं आणि बाहेर जाऊन आपल्या परिवाराला, आपल्या नातलगांना, आपल्या मित्रांना सांगितलं की गोमूत्र सुद्धा 400 रुपये लिटरने जात आहे किंवा दुग्धजन्य पदार्थाला मोठी मागणी आहे देशी गायीच्या, आणि मग सर्वांची उत्सुकता ताणली गेली की हे कशा पद्धतीत होतं, म्हणजे त्याचं शास्त्र काय, त्याचं विज्ञान काय, आणि सर्वांची उत्कंठ. आणि आम्हालाही मग ते भाग पडलं गेलं की आपण अशी एक कार्य अभ्यास जाऊ राखूया जिथे फक्त आणि फक्त देशी गायीवरती काम चाललं जातं. सिद्धगिरी आश्रमला न्यायचा प्रयत्न असा की तिथे 500 ते 600 देशी वंशाच्या गायी आहेत, भारतीय गायी. म्हणजे तो एकूण भारतामध्ये 22 प्रजाती आहेत गायींच्या, जाती आहेत ज्या देशी याच्यात मोडल्या जातात, त्यातल्या 18 जातीची ब्रीड्स आपल्याला तिथे सिद्धगिरी आश्रममध्ये बघायला भेटतील. त्या गायींच्या पासून जे गोमूत्रापासून ज्या पद्धतीत अर्थांजन केलं जातं, शेणापासून, शेण तर आता एक्सपोर्ट केलं जातं शेणाच्या गोवऱ्या, मग त्या कशा काय बनवल्या जातात, कशा पद्धतीने अर्क बनवलं जातं, कशा पद्धतीतून घी बनवलं जातं, असे दुग्धजन्य पदार्थ की ज्याच्यातून लाखो रुपयाची महिना उलाढाल होऊ शकते. तुम्हाला कल्पना नसेल पण त्याच कार्यशाळेतले अश्वमेधचे शिलेदार संजय पाटील आहेत, त्यांनी आणि त्यांच्या 5-6 जणांच्या टीमने एवढं मनावर घेतलं की आम्हाला आता डोंबिवली किंवा इतर परिसरात, म्हणजे जवळजवळ त्यांचे 40-50 ते आउटलेट सुरू करतात फक्त आणि फक्त देशी गायीचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. ते त्यांच्या संपूर्ण टीमला घ्यायचं, म्हणजे त्यांचा आग्रह होता की सर आपण तिथे जाऊन बघूया कशा पद्धतीत ही सगळी प्रक्रिया केली जाते, कशा पद्धतीत गोमूत्र कलेक्ट करून त्याच्यावरती प्रक्रिया करून एवढ्या मोठ्या संख्येने विकलं जातं आणि लोक विकत घेतात, म्हणजे त्याची एवढी मोठी डिमांड आहे. हा उद्योगधंदा, हे काही फ्रँचायझीज आहेत किंवा आउटलेट्स आहेत, ते एक दोन व्यक्तीकडे मुठभर न राहता जास्तीत जास्त शिलेदारांना त्याचा कसा फायदा होईल, जास्तीत जास्त शेतकरी कधी कसं ह्याच्याकडे वळतील, त्यासाठी आम्हालाही सिद्धगिरी गोतीर्थावरती जाण्याची कल्पना सुचली. आणि उद्या सकाळी आम्ही रात्री 10 वाजता जवळजवळ 100 पेक्षा जास्त शिलेदार आहेत ज्यांना सिरियसली ह्या धंद्यात करायचं आहे, अशा मोजक्या लोकांना घेऊन आम्ही तिथे चाललो. नक्कीच, या सगळ्या प्रश्न जवळ मी येणारच आहेत, पण या शिलेदारांमध्ये खरं तर आता ज्यांच्यापर्यंत, शिलेदारांच्या व्यतिरिक्त आणखी जे काय असतील त्यांच्यापर्यंत ही संकल्पना आता कळते की उद्या आपण कोल्हापूरला जात आहे, मग ज्यांना या सगळ्या अभ्यास दौऱ्यात या क्षणी किंवा आज दिवसभरात जर सामील व्हायचं असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? त्यांनी घाटकोर ऑफिसला फोन करून कन्फर्मेशन द्यायचं की मी येतो, मग जर त्यांनी भेट देऊन गेले, कारण फक्त फोन करून आम्ही लगेच नेत नाही, की त्यांचं सिरियसनेस किती आहे, गंभीरता किती आहे त्या विषयाकरता ते महत्वाचं. कारण हे पर्यटन नाही की गेलो दिवसभर फिरलो, मठात फिरलो, बाजूला पन्हाळगडाच्या किल्ल्यावर गेलो, बाजूला मंदिरात गेलो, असं नाही आहे. तर तिथे अभ्यास दौरा आहे, तिथे जे खरोखरच गंभीर आहेत या विषयाप्रती त्यांनाच आम्ही घेऊन चालू आहे. तर त्यासाठी त्यांनी ऑफिसमध्ये यावं किंवा शक्य नसेल, एकदमच अडचण असेल तर ऑफिसमध्ये सहकारी आहेत माझे, त्यांच्याशी त्यांनी बोलावं. शक्य असेल तेवढ्या जास्तीत जास्त लोकांना न्यायचा आम्ही प्रयत्न करतो. नक्कीच मित्र हो, हे काही कोल्हापूर दर्शन किंवा सहल अशी नाही, गोतीर्थ. आणि जे या कार्यशाळेत सहभागी झाले होते, ज्यांना आयुष्यात गाय या विषयातनं केवळ नमस्कार लावून किंवा चारा देऊन आपल्याला खूप पैसे मिळतील अशा भ्रामक कल्पना असतील, त्या कल्पनापेक्षाही वेगळं असं हे सगळा अभ्यास दौरा असणार आहे. गायीच्या उत्पादनापासून, दुग्धजन्य उत्पादनापासून मिळणारी श्रीमंती आणि त्याचा नेमकं कशा पद्धतीने हे कार्य चालतं या सगळ्याचा अभ्यास दौरा आहे. तुम्हाला जर या कार्यशाळेत, उद्या जाणाऱ्या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल, स्क्रीनवर नंबर जात आहेत त्या नंबरशी संपर्क करा, तुमची त्याबद्दलची भावना सांगा आणि या सगळ्या अभ्यास दौऱ्यात एकदा सामील व्हा. ही ज्यावेळी उदाहरणं तुमच्या नजरेसमोर येतील त्यावेळी तुमचं आयुष्य खऱ्या अर्थानं नक्कीच बदलून जाईल. परब, ज्या पद्धतीने आपण त्या कार्यशाळेबद्दल बोलत होतो, दुग्ध विकास, त्याले जेवढे दुग्धविषयक अभ्यासक होते, प्राध्यापक होते, पशुतज्ञ होते, त्यांचं असं म्हणणं होतं की कोकणात खूप सुंदर चारा आहे,
बाहेरची जी जनावरं असतात त्या प्रत्येकाला चाऱ्यासाठी शोधावं लागतं, जावं लागतं. जनावरांच्या बाबतीतही त्यांना तणावमुक्त अन्न, तणावमुक्त खाद्य याची फार मोठी गरज असते. कोकणात ती सुबत्तता आहे. दुसरी गोष्ट, कोकणातली जात ही संकरित त्या प्रमाणात झालेली नाहीये. अजूनही त्या जातीला कुठलाही धोका किंवा टच झालेला नाही. अशा पद्धतीची मुबलकता असताना दुग्ध क्रांतीकडे कोकणात थोडेसे जरी प्रयत्न झाले तरी फार मोठ्या प्रमाणात उत्पादन येऊ शकतं, श्रीमंतीचा एक नवा पर्याय येऊ शकतो. याबद्दल नक्की रोषे खूप मोठा अर्धांजन याच्यातून होऊ शकतं. आणि दुग्ध क्रांतीची नांदी होती त्या दिवशीची कार्यशाळा, कारण तुम्ही जर आज बघाल जवळपास कोकणातल्या 5 ते 6 तालुक्यांमध्ये हा प्रोजेक्ट आता आम्ही सुरू केलाय. म्हणजे अश्वमेधमधले जे सगळे शिलेदार आहेत एकमेकाला धरून हे सगळे कार्यक्रम करतात, प्रोजेक्ट चालू करतात. जवळपास 30-40 गायी भारतीय वंशाच्या देशी गायी कोकणामध्ये गेलेत, काही वळूक लोकांनी नेलेत. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हा दुग्ध व्यवसाय न्यावा, अगोव संवर्धन व्हावं ह्या प्रयत्नात आम्ही असतो. नितीन पेडणेकर आहेत, सतीश जागुष्टे आहेत, मोहन पेडणेकर आहेत, असंख्य अश्वमेधमधले शिलेदार हे काम करायला प्रवृत्त करतात लोकांना. आणि त्याचा चांगला रिझल्ट सुद्धा रुचे येतं. आणि हे एकाला बघून एक होणार, म्हणजे एका घरात जर समृद्धी येते या व्यवसायात दुसरा त्याचं साहजिकच अनुकरण करणार. पण एक दुसऱ्याचं बघून करण्यापेक्षा मी तर म्हणतो की तुम्ही ते अभ्यासा, जाणा, त्याचा संपूर्ण अभ्यास करा. अशा लोकांच्या नितीन पेडणेकर असेल, जागुष्ट असतील, गद्रे असतील, पावसकर असेल, असंख्य शिलेदार आहेत, त्यांना जाऊन भेटा, त्यांच्या प्रोजेक्टला भेट द्या, जाणून घ्या कशा पद्धतीने ते संवर्धन करतात, कशा पद्धतीने ते दुग्धजन्य पदार्थ निर्माण करतात, कशा पद्धतीने गोमूत्राचं संकलन करतात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप महत्वाच्या. मागे मी कार्यशाळेत बोललो होतो की गायीचं संवर्धन म्हणजे दुग्ध व्यवसाय हा जो व्यवसाय आहे याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींना मोठं महत्व आहे. उदाहरणतः याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं तुम्ही बोलत की कोकणामध्ये चारा खूप भरपूर आहे, जागाही खूप मोठ्या प्रमाणात अवलंबित आहे, कारण प्रत्येककडे पडीक जागा खूप आहे आणि जास्त संख्येने लोक हा करू शकतात, एकदम इझी हा बिझनेस आहे. परंतु छोट्या काही गोष्टी असणं त्याची खूप काळजी घ्यावी लागते. उदाहरणतः गायीला 12 ते 14 तास रवंत करायला बसलेली गाय असली पाहिजे, जेवढी गाय बसलेली जास्त तेवढं तुम्हाला दूध जास्त. गायीचा गोठा हा स्वच्छ आणि कोरडा असला पाहिजे, तिथे मोकळी हवा असायला हवी. आपला अतिची जी आचळ आहे ज्या जमिनीवर बसते तिथे सिमेंटचा असा बनवलं नको, तो साधा लुसलुशीत शेणाचा सारवलेला असेल तरी चालेल, तिथे ओलसरपणा जास्त नको. पद्धती असतात त्या गोठ्याच्या, त्या तुम्ही ह्या शिलेदारांकडनं जाणून घ्या, त्यांच्याकडे कशी ते औषधोपचार करायचे असतात, प्राथमिक उपचार कशा पद्धतीने, त्याचं खाद्य म्हणजे आहार मूल्य त्याचं काय असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही त्यांच्याकडनं जाणून घ्या. आणि आता मी कदाचित ज्या ज्या कार्यशाळा आम्ही घेतोय तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, तिथे हा विषय थोड्या प्रमाणात कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ह्या व्यवसायात तुम्ही सगळ्यांनी या, एकतर एक गोष्ट ऋषी लक्षात घ्या की तुम्ही एक तुमच्या घरात प्रवेश करता आणि दरवाजावरच एखादी गाय आणि तिचं वासरू असेल, तुमच्या सगळ्या शिन्ना एका क्षणात निघून जातो. ते खरं वैभव आहे, ती खरी लक्ष्मी तुम्हाला तिथे दिसेल. आणि धंद्यासाठी नको परंतु तुमच्या घरातल्या लोकांना, कारण आज जे आपण दूध पितोय ना ऋषी, ते अक्षरशः घातक दूध आहे. देशी गायीपासून मिळणारं जे A2 दूध आहे ना, ते खूप, त्याचे गुणधर्म जर तुम्ही तपासाल वैज्ञानिक दृष्ट्या, तर तुम्हाला समजून येईल की हे असं खाद्य, हे असा आहार आहे की ज्याच्यापासून तुम्ही तुमच्या मुलांना आणि तुमच्या भावी पिढीला सुदृढ कराल. धंद्यासाठी नाही परंतु आपल्या घरातल्यांची जर खरोखरच काळजी असेल ना, तर देशी गायीचं तुम्ही संवर्धन करा, त्यांना तुमच्या गोठ्यात, तुमच्या घरात दरवाजाजवळ कमीत कमीत एक गाय आणि एक वासरू तरी तुमचं दिसलं पाहिजे. नक्कीच मित्र हो, आपण दूध या विषयाबद्दल फारसं समजूनच घेत नाही. खरं तर कुठल्याही दुग्ध अभ्यासकाला जर विचारलं तर पिशवीबंद मिळणाऱ्या दुधाची नेमकी महत्ता काय आहे, तर ते तुम्हाला एका वाक्यात सांगेल. तुमच्या पिशवीतलं दूध तुम्ही मुद्दाम उघडं ठेवा, जे पिशवीत असताना त्याला मांजर पण तोंड शक्यतो लावत नाही. याचं कारण त्या मुख्य जीवाला कळतं यात विष आहे. मात्र तुम्ही आम्ही शिकलेली लोक बिनधास्तपणे पिशवीबंद दूध कुठलाही विचार न करता आपल्या चिमुकल्यांना देतो, लहानग्या मुलांना देतो. विचार कुणी करायचा? बरं, आपलं बाबडे पण एवढं थोर असतं, बाबडे पण एवढं मोठं असतो. सोमवारच्या दिवशी शंकराला अभिषेक करताना आवर्जून डेअरीवर जातो आणि सुटं दूध घेतो, जे देशी असतं किंवा जे गायीचं असतं. शंकरासाठी, मूर्तीसाठी, पूजेसाठी देशी दुधाचा, स्वच्छ दुधाचा अट्टहास करणारी माणसं आपण स्वतःच्या कुटुंबासाठी दुर्लक्ष का करतो, हा प्रश्न प्रत्येक मनाला भेडसावसावत राहतो. कारण त्या दुधाची प्रामाणिकता आपल्याला ठाऊकच नसते. दूध आणि या सगळ्यातली श्रीमंती वैभव जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे.
ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्या सोबत. ज्या पद्धतीनं त्या दिवशी आपण अशोक काळे सरांशी बोललो, नितीन मार्कंडेय सरांशी बोललो, सुहास पाटील यांच्याशी बोललो, प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळं यातली श्रीमंती कळत होती. मात्र थोडंसं त्याच्या जर मागे गेलो तर काही दिवसापूर्वी आपण वारणाच्या संदर्भात बोललो, गोकुळच्या संदर्भात बोललो, सिंधुभूमी डेअरीचे जठार आले होते, या सगळ्यांकडनं कात्रदूतचे क्षीरसागर आले होते, या सगळ्यांकडनं एक तळमळ जाणवत होती. आयदर तुम्ही उत्पादन घ्या किंवा आयदर तुम्ही खपवणारे घ्या. आज आउटलेटच्या प्रचंड प्रमाणात संधी आहेत, उत्पादन करण्याच्या संधी आहेत. ज्या पद्धतीनं कोकणातला दूध उत्पादक आहे त्याने ठरवलं आणि जर मुंबईला आणायचं ठरवलं तर स्टोरेज करण्याची जागा नाहीये, अशा पद्धतीचे जोडधंदे जे आज आधुनिकीकरणाकडे नेणार आहेत, वेगवेगळ्या संधी या दुग्ध उत्पादनात नेणार आहेत, तुमची काय मत? संधी खूप आहेत ऋषी, फक्त आपल्याकडे ती नजर असली पाहिजे. आणि ह्याच विषयाकडे यायच्या अगोदर मी तुम्ही मगाशी जे बोलत होता दूध किती विषारी आहे, घातक आहे, मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आता गुजरात हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन केलं आहे की जे दूध आपल्याला विक्री करता येतं ना त्या दुधावर सिगरेटच्या पॅकेटासारखं चित्र असलं पाहिजे की हे दूध आरोग्यास खूप घातक आहे, हानिकारक आहे. विचार करा, एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात, आपल्याला त्यात कदाचित माहिती नसेल पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या कार्यशाळेच्या माध्यमातून ज्या माहिती होतात आणि एवढं माहीत असून सुद्धा पुन्हा जर आपण तोच कित्ता गिरवला, तेच दूध आपण आपल्या मुलाला आपल्या कुटुंबाला देऊ गेलं तर आपल्यासारखं कृतज्ञ आपणच असं ऋषी. आणि मग कमीत कमी आपल्या कुटुंबासाठी तरी प्रत्येकाने आपल्या घरात एक देशी गाई किंवा एक वासरू त्याने आणलंच पाहिजे. हा सगळा विचार करत असताना एक जाणवतं की आपल्याला या सगळ्या दुग्ध क्रांतीबद्दल आक्षेप नाही. आपलं म्हणणं असं आहे की आरोग्य स्वच्छ राहिलं पाहिजे, कारण तेही सगळे शेतकरी बांधव आहेत जे या सगळ्या दूध कारखान्यांना किंवा दूध संस्थांना दूध देतात. त्यांच्या भावना शुद्ध असेल पण या सगळ्या रासायनिक प्रक्रियेतनं जोपर्यंत माल येतो तोपर्यंत त्याचं विष झालेलं असतं. देशी गायीच्या संदर्भात जर असा मोठ्या उद्योजकाने किंवा खूप मोठ्या समूहानं विचार केला तर कोकणात एक सुंदर प्लांट होऊ शकतो, असंख्य हातांना काम मिळू शकतं, हा जसा भाग आहे त्याचप्रमाणे एक शुद्ध ब्रँड जो मुंबईसह कोकणाला आणि महाराष्ट्राला दुधाच्या निमित्ताने मिळू शकतो. नक्की, पण कोकणकडे बघताना उद्योजकांची नजर की तिथे केमिकल प्लांटच गेले पाहिजेत. कोकणात अजूनही काही होऊ शकतं याचा विचार कोण का करत नाही हे कोडं आहे, कारण लोकांची मानसिकता नाही, त्यामुळे सरकारला कुठलाही दडपण नाहीये. लोकांची मानसिकता नाही, मला तर वाटतं सरकारची मानसिकता नसेल की हे प्रोजेक्ट दुधासारखे प्रोजेक्ट किंवा इतर प्रोजेक्ट का कोकणात नाही होऊ शकत का, मग तिथे केमिकलच झोन का तयार केला जातोय, का तिथे नेहमी वेगळ्याच कारणासाठी ते वादात येत असतात, ऊर्जा पॉवर्स असेल किंवा इतर गोष्टी का, शेती शेतीपूरक उद्योगधंद्याबद्दल तिथे एवढी लोकांमध्ये जनजागृती केली जात नाही की हे आजचं चित्र आहे. आज सुवर्ण कोकणच्या प्रत्येक कार्यशाळेला हजारो लोक येतात, एका दिवसाच्या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून येतात, कोकणातून तर झोनच्या झोन येते. मग ह्याच गोष्टी जर प्रशासकीय यंत्रणेने जर राबवल्या असत्या याच्या अगोदर सुद्धा तर कधीच कोकणाचं एक मोठं नंदनवन झालं असतं ऋषी. आज कोकणातल्या लोकांना उद्योगधंद्यासाठी मुंबई सारख्या शहरामध्ये धाव घ्यावी लागली नसती, तर ठीक आहे, जे झालं ते झालं. पण आता जो कल आहे, आता ज्या पद्धतीत तरुण वर्ग किंवा कोकणातले लोक शेती आणि शेतीपूरक उद्योगधंद्याकडे धावत आहेत त्याच्यामुळे आपली जबाबदारी वाढली आणि त्यासाठी ह्या प्रत्येक कार्यशाळेत आपण एक एक तज्ज्ञ अक्षरशः शोधून आणतो सर्वदूर आणि लोकांना प्रवृत्त करतो की ह्या शेती आणि शेतीपूरक उद्योगधंद्यामध्ये खूप मोठी अर्थांजन देण्याची क्षमता आहे, तुम्ही ह्या उद्योगधंद्याकडे या आणि आज प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यामध्ये तुम्हाला सुवर्ण कोकणच्या उद्योजक विचारने भारवलेली पिढीच्या पिढी दिसेल ऋषी. नक्कीच मित्र हो, हे सगळे विचार असतात तेव्हा परकीय राष्ट्रांची आपण काही उदाहरणं घेतली पाहिजेत. अशा बाबतीत सोशल मीडिया ही फार मोठी भूमिका करतो. या निमित्तानं सुवर्ण कोकणच्या वतीनं मी आपल्याला हे कार्यक्रम बघणारे शिलेदार असतील, सुवर्ण कोकणचा सगळा परिवार असतील, त्यांना एकच विनंती करतो, तुम्ही तुमच्या फेसबुकवर जा, हॅश सुवर्ण कोकण टाका आणि हॅश अॅग्रीकल्चर झोन टाका. कदाचित आज ही गोष्ट एक मिनिटाची असेल पण भविष्यात ज्यावेळी अशा पद्धतीचा हॅश ट्रेडमार्क खूप मोठा होईल त्यावेळी या गोष्टीचा विचार करणं सरकारला भाग पडेल. ही सुरुवात आपण आपल्यापासून करूया. लक्षात ठेवा, हॅश सुवर्ण कोकण, हॅश अॅग्रीकल्चर झोन असं टाकल्यानंतरही देखील फार मोठी क्रांती होईल, त्या क्रांतीची सुरुवात तुम्ही तुमच्यापासून करूया. याच विषयावर बोलतोय, छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. कोकणातली ही सगळी दुग्ध क्रांतीबद्दल बोलतोय, उद्योजकीय पर्वाबद्दल बोलतोय, पण हे सगळं बोलत असताना शेतीकडे किंवा या सगळ्या पशु उत्पादित असलेल्या कृषी मालाकडे पाहण्याची मुंबईकरांची किंवा शहरीकरांची जी मानसिकता अजूनही आपण डेव्हलप करायची असेल तर नेमकं त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे?
नाही कसं असतं, प्रत्येकाला आपल्या मातेबद्दल आपल्या भूमीबद्दल आदर असतो, आपुलकी असते, सगळ्या गोष्टी असतात. परंतु कदाचित त्यांची मजबुरी असेल की तो माल त्यांना इथे भेटत नसेल. तिकडचे लोक ह्याच्यासाठी उत्पादित करत नाही की इथे आपल्याला उत्पादन केल्यावर त्याला मार्केट असेल काय, ते आपल्याला फेकून तर द्यावे लागत नाही. आणि त्यासाठी ह्या दोन्ही गोष्टीचा मध्य साधण्यासाठी सुवर्ण कोकण फूड बाजार नावाची संकल्पना आणली की जे शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात ना, त्यांनी त्यांचा माल आमच्याकडे द्यावा, आम्ही तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवू. आणि त्यासाठी आता सुवर्ण कोकण फूड बाजारचे आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये तुम्हाला आउटलेट दिसतील, प्रत्येक स्टेशनवर तुम्हाला ते आउटलेट दिसतील, प्रत्येक शहरात ते आउटलेट दिसतील ऋषी. कारण याच्याने दोन गोष्टी होतील की इकडच्या रिकाम्या हातांना काम भेटेल, ज्यांना आपल्या मातीतलं जे खाद्य आहे, जे सकस आणि सेंद्रिय खाद्य हवं असतं ते त्यांना भेटेल, एक खाद्य संस्कृती आपली कोकणची इथे येईल मोठ्या प्रमाणात, आणि त्या लोकांना जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण प्रोत्साहित करू शकू. आणि यासाठी हा ही एकट्या दुकट्याची चळवळ नाही किंवा निवडक शिलदारांची, ही संपूर्ण कोकणची चळवळ आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणच्या लोकांनी, संपूर्ण कोकणवासियांनी या चळवळीत जोमाने सामील झालं पाहिजे ऋषी. कोकणवासियांनी या सगळ्या चळवळीत सामील होतील, पण उत्पादकांच्या बाबतीत माझं एक असं म्हणणं आहे किंवा निरीक्षण आहे की इथला उत्पादक माल करेल पण त्याला बाजारपेठेची शाश्वती नाहीये. हजारो बचत गटांना किंवा इथल्या छोट्या छोट्या उत्पादकांना तुम्ही सुवर्ण कोकणच्या निमित्तानं एक विक्रेते, मी आता तुम्हाला उद्योजक म्हणणार नाही कारण आउटलेट त्यांच्यापर्यंत संकल्पना आपण पोहोचवतो, या क्षणाला एक विक्रेता किंवा तो माल घेणारा माणूस म्हणून सुवर्ण कोकण व्यासपीठ म्हणून काय आश्वस्त करा. नक्की ऋषी, मी सर्व शेतकऱ्यांना सांगेन की तुमचा जो काय माल तुम्ही बनवाल चांगल्या प्रतीचा चांगल्या गुणवत्तेचा, तो संपूर्णच्या संपूर्ण माल घेण्याची हमी सुवर्ण कोकण म्हणून मी इथे देतो. फक्त त्या मालाच्या दर्जा जरा सुधारा, कारण तो दर्जा ही आपली कोकणची ओळख आहे, कदाचित ही पुढे जाऊन कोकणची अस्मिता सुद्धा होईल ऋषी. कारण कसं असतं की एक वेळ तुम्हाला ब्रँड निर्माण करायला वेळ लागेल, पण एकदा का जो ब्रँड निर्माण झाला ना तर तो राखायचा असेल ना तर गुणवत्तेत कुठेही तडजोड असता कामा नये. आज संपूर्ण देशभरातून कोकणाकडे एक वेगळ्या आशेने, एक वेगळ्या कोकणच्या प्रामाणिकतेबद्दल एक उदाहरण दिलं जातं. आणि त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही जो काही माल उत्पादित कराल तो सगळ्याच्या सगळ्या आम्ही घेण्याची हमी देऊ, फक्त त्या मालाच्या गुणवत्तेमध्ये तडजोड असता कामा नये. गुणवत्तेमध्ये जशी तडजोड असताना केवळ मालाची तडजोड आपण समजू शकतो ज्यावेळी उत्पादन वाढतं त्यावेळी, पण त्यांच्या उद्योजकीय गुणाबद्दल ती तडजोड होऊ नये यासाठी आपण काय करतोय? नाही तडजोड त्यासाठी अश्वमेधच्या कार्यशाळा, किंवा मी तर बोलतो ना की ज्यांना कोणाला कार्यशाळेला इथे येता येत नसेल काही कारणास्तव, तर त्यांच्यासाठी त्या कार्यशाळेच्या व्हीसीडी आहेत ज्या तुम्ही वारंवार बघू शकता, वारंवार त्यातून प्रेरित होऊ शकता, वारंवार त्याच्यातून आधुनिक शेतीचे आधुनिक जो गोष्टींचा संगम आहे त्याच्यातून तुम्ही साधू शकाल. जर तुम्हाला यशस्वीतेप्रमाणे उद्योजकतेकडे जर वाटचाल करायला हवी ना, तर तुम्हाला या कार्यशाळा, या व्हीसीडी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत. फक्त तुम्ही कुठे कधी एक पाऊल पुढे टाकता ते महत्वाचं आहे. या सगळ्याची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला कुठल्याही ब्रह्ममुहूर्ताची किंवा कुठल्याही विधिलिखिताची गरज नसते, कारण अशा प्रकारच्या आयुष्यातली प्रत्येक शुभ सुरुवात ही तुमच्या श्री म्हणून पुढचे पाऊल टाकण्यावर अवलंबून असते, आपण केलेल्या कार्यावर असते. मित्र हो, नव्या पर्वाची सुरुवात झालेली आहे. प्रत्येक माणूस जो जो या चळवळीत जोडला जातोय तो स्वतःच्या मनानं उद्योजक बनतोय, त्याच्यासाठी असणाऱ्या पैशांची गरज वित्तीय संस्था त्याच्यासाठी ठेवून आहेत, उभ्या आहेत. फक्त या सगळ्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि पोहोचण्याची सुरुवात ही तुम्हालाच करावी लागेल. नीट शांतपणे अभ्यास करा आणि तुमच्या केवळ प्रश्नांच्या उत्तरासाठी जे स्क्रीनवर नंबर जात आहेत त्या नंबरला आवर्जून फोन करा, कारण हे व्यासपीठ तुमचं आहे. परब या ठिकाणी तुम्ही आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.